बगैर परमिशन का काम किया हुआ है ये। और ये यहाँ के जो रहीवासी लोग गांव वाले जो उनको पता ही नहीं यहाँ पे काम चालू कर दिया है। हमारा आवरा है का त्याही रास्ता हमारा सोराव परंपरा का रास्ता यो है। मैं हूं सोनू सूद और आप देख रहे हैं न्यूज़ एफ के। हा जो रस्ता होता तो गावकरांचा येण्याचा रस्ता होता, आज तो ही या लोकांनी ब्लॉक केलेला आहे। इथेही भिंत बांधलेली आहे त्या लोकांनी। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गाववाले वरती चढतात आणि कशा प्रकारे खाली उतरतात। त्यांना येण्या जाण्याचा रस्ता सुद्धा आहे, तोही सुद्धा बंद करून टाकला आहे लोकांनी। कंपाऊंड बांध रहा जो गोडाऊन वाला, उसने पूरा जगह कब्जा किया हुआ है ये। और ये जगह पे देखो पूरे तरीके से खंभे गाड़े हुए यहाँ पे। तो अभी जस्ट यहाँ के गांव वाले लोग ने खंभे निकालना चालू कर दिए हैं, तो आप देख सकते हैं। पूर्ण नाव इस्माईल फकीर शेख, आम्हाला 45 वर्ष झाली इथं आम्ही राहत आहोत। आणि चाचा तुझं काय म्हणणं आहे, गावकऱ्यांचा जो आपला रस्ता बंद केलेला आहे, त्यांनी सर्वे केला, त्या लोकांनी राऊंड मारला, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? आम्हाला आवरा आहे का त्याही रस्ता आम्हाला सोराव परंपराचा रस्ता यो आहे। लास्टपर्यंत गाडी बैल गाडी सर्व जात होती, ढोरा पोरा सगळी जात होती गाववाल्यांची। तुम्हाला इथं किती वर्ष झाली येऊन? आम्हाला इथं 45 वर्ष झाली इथं येऊन। जास्ती असतील तर हा जो रोड होता नाल्यामधनं हा जो रोड कुठपर्यंत गेला होता? नाल्यामधून पाण्याचा टाइम असा पावसा तेव्हा पण तुम्ही नाल्यातून जायचं? तरी गला व पाणी लागलं तरी आम्ही येत होतो। हा जो रोड तो डोंगरा पर्यंत होता का? लास्ट पर्यंत रोड आहे, आज भी दाखवू आम्ही। आता जो बिल्डरचा प्लॅन आलेला आहे तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? आज आम्हाला रस्ता पाहिजे एवढी गोष्ट खरी, आज भी तो जर बोलला आम्हाला का रस्ता दाखल तर आम्ही बाहेर राहणार परत रस्ता दाखवू त्याला, डोंगरापर्यंत रस्ता दाखवू। तुमचा म्हणजे अख्खा या गावकऱ्यांचा येण्याचा पूर्ण रस्ता होता तो ब्लॉक केलेला आहे। आणि का तुम्हाला येण्यासाठी रोड सुद्धा नाही ठेवला थोडं सुद्धा लोकांनी? आणि का रस्ता दिला जर तुम्हाला तर तुम्ही काय सांगता रस्त्याबद्दल? तुम्हाला हो त्याला आरू शकता आम्ही। काम काय केलं तुम्हाला माहिती आहे का? बोलला इथून केलं त्याला माहिती। बरोबर तू बोल बोल। आम्हाला कोणती काय नाही, आम्हाला रस्ता ठेवा आवरा बस। कसं नाही आहे तिकडून न्यायला लागलं आम्हाला पहिले। हा जो रस्ता होता तो गावकऱ्यांचा येण्याचा रस्ता होता, आज तोही या लोकांनी ब्लॉक केलेला आहे। इथेही भिंत बांधलेली आहे त्या लोकांनी। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गाववाले वरती चढतात आणि कशा प्रकारे खाली उतरतात। त्यांना येण्या जाण्याचा रस्ता सुद्धा आहे, तोही सुद्धा बंद करून टाकला आहे लोकांनी। आणि अशा पद्धतीने लोक वर खाली चढतात, त्यांना येण्याचा रोड पूर्ण द्या। या विषयावरती काय मत आहे तुमचं? चाचा बोलता। हा जो रोड आहे आणि हा नाला होता तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? 50-60 वर्षापासून माझे लग्न 50 वर्ष झाली आमच्या, तर राज झालंय राजा राजे आमचे वारा वरला 60 वर्ष झाली। हा जो नाला आहे तो कुठून ते कुठपर्यंत आहे? इथे जाशील कुठे तू? जसं नदी वाहते असं ना आपण नाला एवढं पाणी गंबर गंबर एवढी पाणी वाट होती आणि जागा घेतलेल्या 40 वर्ष झाली। आणि हा जो नाला होता इथून जो पहिले गावकऱ्यांना जो येण्या जाण्यासाठी रस्ता होता आणि बाईक सुद्धा जायचे बैलगाड्या सुद्धा शेतामध्ये सर्व गाड्या जायचं, तर ते आता मधी ह्या नाल्यामुळे बंद झालंय का कामामुळे बंद झालं होतं? गाड्या पण लग्नाला
आदिवासी संग बर धन्यवाद एफके न्यूजला तुम्ही बाईट दिले बद्दल थैंक यू मी काय सांगताय आता यो पाणी इकडे जाईल यो पुरा भरल हा भरला कधी यो पाणी तिकडे जाईल तिकडून पाणी कसं निघाल यो सांगा बरं एवढी देणे अडखटी केले बोल जे तुमच्या घराजवळ पण त्यांनी पाण्याचा सुद्धा नाला जो होता तोही बंद करून टाकला तो पण त्यांनी करून नाही दिला नाही दिला आणि वरून किटा भिंत बांधली तिकडे का नाही आम्हाला संडासला जागा ठेवलं त्यांनी ही तुमची जागा होती का इथे आमची जागा ही बघ ही जागा ही जागा ही पुन्हा एवढी जागा आहे बाकी काय फोटो वगैरे बघ काही पाणी साठल्यावर पाणी आहे किती जमा होते बाबू म्हणलं बरं पाणी कुठे जाईल पाणी झालं या ही जागा ही जागा कुठे आहे का आता सगळं पाणी बांधले ते पाणी जाणार काय सर्व फोटो काढून घे सगळं फोटो नाही का पाणी कुठे जाईल आता कुठे आहे काय नाव येतले त्याला बोलू ना आले ठेवणे तर नालात नाही ठेवला नाला बनला ठेवला व्यवस्था का हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाना ना भूलें।